Summer Network. Ani tumhi pahata hai Summer Mumbai. नमस्कार, सहारा प्रणाम. मी प्रशांत सागवेकर. म्हणजे आजची पहाट उजाडली ती एक वाईट बातमी घेऊन. मराठी संगीत सृष्टीसाठी, हिंदी चित्रपट संगीत सृष्टीसाठी ही खरंच एक वाईट बातमी होती. एक चांगले संगीत दिग्दर्शक, एक चांगले संगीत संयोजक, आज पहाटे त्यांचं दुःखद निधन झालं, ज्यांचं नाव होतं अनिल मोहिले. आणि चित्रपट सृष्टीमध्ये, संगीत सृष्टीमध्ये एक कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. अनिल मोहिलेंवरती अनेक बोलण्यासारखं खूप काही आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ निवेदिका मंगलाताई खाडीलकर हजर आहेत अनिलजींविषयी बोलण्यासाठी. मात्र तत्पूर्वी आपण अनिलजींवरती एक विशेष वृत्तांत पाहणार आहोत. ज्येष्ठ संगीतकार आणि संगीत संयोजक अनिल मोहिले यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. कयामत से कयामत तक, डॉन, शराबी, थोडीसी बेवफाई, लेकिन, अभिमान यासारख्या सुपरहिट हिंदी चित्रपटांचं संगीत संयोजन अनिल मोहिले यांचं होतं. सुमारे 86 हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी संगीत संयोजन केलं. मंजिले अपनी जगह है, रास्ते अपनी जगह. मराठीमध्ये झपाटलेला दे दणादण, धडाकेबाज, रथराज, शुभमंगल सावधान अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन तसंच संगीत संयोजक म्हणून काम पाहिलं. संगीताची आपली आवड मोहिनीने लहानपणापासून जपली. त्यांना त्यांच्या वडिलांचं मार्गदर्शन मिळालं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी आकाशवाणीवर काम केलं आणि इथून जन्म झाला अनिल मोहिले नावाचा संगीत संयोजक आणि दिग्दर्शकाचा. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अनेक लाईव्ह शोजसाठी देखील त्यांनी संगीत संयोजन केलं आणि त्यानंतर मंगेशकर कुटुंबियांशी त्यांची अत्यंत जवळीक निर्माण झाली. हिंदीतल्या अनेक ज्येष्ठ संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं, ज्यात प्रामुख्यानं आर डी बर्मन, बाप्पी लाहिरी अशा संगीतकारांची नावं घेता येतात. अनिल मोहिलेंच्या या अकाली एक्झिटमुळे मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ कलाकार, संगीत दिग्दर्शकांनी नोंदवली आहे. प्रशांत सागवेकर, समय, मुंबई. अनिल मोहिलेंवरचा एक विशेष वृत्तांत आता आपण पाहत होतो. त्यांच्यावरती बातचीत करण्यासाठी त्यांच्या जुन्या आठवणी गेली जवळजवळ 25 ते 30 वर्ष मंगलताईंनी घालवलेली आहेत अनिल मोहिलेंसोबत. त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. मी सगळ्यात सुरुवातीला स्वागत करतो ताई तुमचं स्टुडिओमध्ये समय मुंबईच्या. आजची पहाट खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच दुःखदायक अशी पहाट होती आणि खरं तर धक्का होता सगळ्यांसाठी. पहिली प्रतिक्रिया तुमची काय असेल ज्यावेळेला तुम्हाला कळलं की अनिल मोहिले आता आपल्यात नाहीयेत? जबर धक्का होता एकतर, कारण सावरकर या विषयावरती ते आत्ता काही गाणी, जवळजवळ 31 गाण्यांचं त्यांचं एक मोठं प्रोजेक्ट चाललेलं होतं आणि त्यासाठी ते अहोरात्र राबत होते. त्याचबरोबर अनेक उत्तम गायकांच्याकडून ते गाणी गाऊन घेत होते. अनेक अल्बम्स त्यांचे बाहेर आलेले होते आणि येतही होते. नुकतंच त्यांनी एका चित्रपटाचं काम पूर्ण केलेलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी शाल्मली सुकटणकर आणि पद्मनाभ गायकवाड यासारख्या आजच्या गायकांकडून, म्हणजे आत्ताच्या लहान बाल गायकांकडून त्यांनी गाऊन घेतलं होतं. आणि हे सगळं इतक्या स्फूर्तीनं चाललेलं होतं की असं काही होईल असं स्वप्नातही नव्हतं. वयाच्या 71 वर्षीपर्यंत एखादा माणूस सातत्यानं काम करत राहतो. 8 जुलै 1941 हा त्यांचा जन्मदिवस आहे. वा, आणि त्या दिवशीपासून आज त्या गायत या व्यक्तीनं संगीत क्षेत्रासाठी योगदान दिलं. त्यांचं घरच गाणाऱ्यांचं, म्हणजे किंवा संगीतावर प्रेम करणार. 6व्या वर्षापासून ते गम्मतजम्मत सारख्या कार्यक्रमात भाग घेत होते आणि 15व्या वर्षी त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी मिळवलेली आहे.
अशी पदवी मिळवणारे ते जे काही अत्यंत प्रतिभावान मंडळी आहेत त्यातले फार थोडी माणसं इतक्या लहान वयात अशी पदवी मिळवू शकतात. बरोबर बरोबर. म्हणजे ते एवढी वर्ष त्यांच्यासोबत तुम्ही होतात, एक माणूस म्हणून पण अतिशय उत्तम असणारी व्यक्ती होती, पण आणखीन कुठले असे त्यांच्या स्वभावाचे पैलू आहेत जे हृदयाला स्पर्शून जातात किंवा ते आठवत राहतात सातत्यानं? म्हणजे मला 1985 सालापासून मी अनिल मोहिले संगीत संध्या, अनिल मोहिले संगीत रजनी, शब्दांच्या पलीकडले यासारखे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या माध्यमांसाठी केले. पण ज्यावेळेला मी कोणीच नव्हते त्यावेळेला मी त्यांच्यासमोर जाऊन उभी राहू शकले आणि म्हटलं की मला गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन करायला खूप आवडेल, तुमच्याकडनं मला शिकायला आवडेल. आणि मी तुम्हाला माझ्या वडिलांकडे जे स्वतः गायक होते पण खूप प्रसिद्ध गायक नव्हते त्यांच्याकडे आलेलं मी तुम्हाला बघितलंय असं म्हटल्यानंतर त्यांनी मला काय सांगितलं असेल, माझा उद्याच आहे कार्यक्रम, त्याचं निवेदन तुम्ही करायचं, गाणी देतो तुम्हाला. त्याच पहिल्या कार्यक्रमामध्ये हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, म्हणजे अनिल भाईंच्या शब्दाला इतका मान होता की त्यांच्या कार्यक्रमामध्ये ही सगळी मंडळी अगदी आवर्जून येऊन गात होती हे पहिलं दर्शन मला घडलं. आणि आता तू जो प्रश्न प्रशांत मला विचारलास तर माणूस म्हणून त्यांचं मोठेपण आकळण्याचा तो पहिला क्षण होता. दुसरी गोष्ट म्हणजे कामामध्ये असलेली प्रचंड शिस्त, त्यानंतर प्रत्येक गाण्याचं जे स्वरलेखन करणं ते अतिशय जलद स्वरलेखन करणारा कलाकार. आणि आपण असं म्हणतो ना की एखादा मनुष्य संगीतकार असतो, एखादा वाद्यवृंद संयोजक असतो, एखादा संचालक असतो, एखादा नियोजक असतो, एखादा व्हायोलिन वादक असतो, पण अनिल मोहिले हे सगळेच होते. म्हणजे आधी वयाच्या 18व्या वर्षी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडून आकाशवाणी संगीत स्पर्धेमध्ये व्हायोलिन वादनासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि त्या काळापासून ते छोटे असतानापासून काष्टतरंग, जलतरंग, अशासारखे बुलबुल तरंग, तबला, व्हायोलिन ह्यासारख्या अनंत वाद्यांची त्यांची जवळीक होती आणि त्याचे कार्यक्रम ते करत होते. क्या बात है, क्या बात है, क्या बात. प्रतिभेचा तो झरा होता अखंड. निश्चित निश्चितपणाने. आणि तू मला म्हणालास ना तर माझ्या मनात आज सकाळपासून एकच विचार असा येतोय की मागची पिढी म्हणजे बाबूजी, श्रीनिवास खळे, यशवंत देव, ही जी आपली संगीतकारांची पिढी ज्याचा आपल्याला अभिमान आहे, किंवा हिंदीचा विचार करायचा झाला तर कल्याणजी, आनंदजी, खयाम साहेब, लक्ष्मीकांत प्यारेलाल, एस डी बर्मन, आर डी बर्मन, इथपासून ते आनंद मिलिंद, जतीन ललित, अगदी आतापर्यंत अनेक, तर नदीम श्रवण आहेत, अशा बऱ्याच जणांकडे त्यांनी काम केलेलं आहे. बरोबर बरोबर. कुठे पार्श्वसंगीत करतायत, कुठे वाद्यवृंद संचालन करतायत, कुठे वाद्यवृंदाचं नियोजन करतायत, कुठे सहाय्यक संगीत दिग्दर्शन करतायत. म्हणजे दोन पिढ्यांना जोडणारा एक दुवा होता, एक मोठा निश्चित त्यातला एक ज्यांनी त्यांच्याबरोबर ती खूप काम केलेलं आहे अशी एक व्यक्ती आता आपल्यासोबत दूरध्वनीवरती आहे. आतासोबत आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारेजी. महेशजी, समय मुंबईच्या या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज सकाळी एक वाईट बातमी आपल्या सगळ्यांच्याच कानावर आली आणि सगळेच जण स्तब्ध झाले, खळबळ माजली सगळ्यांच्या डोक्यामध्ये की अरे हा धक्का होता सगळ्यांसाठी. तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती ज्यावेळेला तुम्हाला कळलं अनिल मोहिले आज आपल्यात नाहीये? ऍक्च्युली 6:30 मला सकाळी फोन आला त्यांची, मला ते म्हणजे काय असं मला कळत नाही, स्वप्नात ऐकलं का जागा आहे बिग शॉक. अनिल मोहिलेंचं माझं फार जुनं नातं आहे, फारच फारच म्हणजे आमचं फार घनिष्ठ आमचा संबंध होता, लहानपणापासून मी त्यांना ओळखतो. माझ्या म्हणजे तरुण असल्या ते एकदम तरुण होते त्यावेळेला त्याने जलतरण खूप छान वाजवायचे आणि माझ्या वडिलांनी त्यांचा ते जलतरणचा एक शो पाहिला होता, त्यांना तो खूप आवडला होता आणि म्हणून त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी मैत्री केली आणि माझ्या वडिलांनी एक नाटक केलं होतं त्यावेळेला प्रोड्यूस, त्याचं नाव होतं जेथे जातो तेथे. खूप नाटक क्रिटिकल त्याला अक्रम मिळाला होता, त्या नाटकाचं बॅकग्राऊंड म्युझिक करायला त्याने अनिल मोहिलेला आणलं पण त्याला ते जलतरणचा तो एक थीस त्याच्यावर थ्रोट पाहिजे होता आणि त्या तो त्यावेळेला आम्ही म्हणजे तेव्हापासून आम्ही माझी आणि अनिल मोहिलेची खरी ओळख झाली. मी तेव्हा कधीच लागला होतो शाळेत होतो मी जेव्हा, पण अनिल मोहिले तर ते जे वैशिष्ट्य होतं ते ही वॉज अ मास्टर इन म्युझिक, ही वॉज अ एक्स्ट्रीमली गुड म्युझिशियन. बरोबर. ते जलतरण वॉज वन ऑफ द बेस्ट सोलो व्हायोलिनिस्ट इन इंडिया. बरोबर. आय थिंक ही वॉज वन ऑफ द बेस्ट सोलो व्हायोलिनिस्ट इन इंडिया कारण त्यांचं सोलो व्हायोलिन त्यांचं व्हायोलिन सॉन्ग व्हायोलिन साठी लता दीदी पण मला आय नो लता दीदी ना ते लागायचे
सॉन्ग वगैरे असो किंवा हार्मोनियमवर साथ असो, कदाचित त्यांच्याशिवाय त्यांचं पान आणायचं नाही. इव्हन त्यांचे बिग मोठे मोठे शोज मध्ये अमेरिकेला अल्बर्ट हॉलला सुद्धा आम्ही मुलींनी तिथे एकटा उत्सव त्यांनी कंडक्ट केलाच होता. ऍट द सेम टाइम दिदीने सॉन्ग वॉल्यूम ही युज टू गिव्ह. सो दॅट वॉज हिज ग्रेट प्लेस. आणि जेव्हा मी निर्माता झालो, जेव्हा मी ठरवलं पिक्चर करायचं तुम्ही झाला का, तेव्हा सर्वप्रथम मी आणि मुलांकडेच गेलो. कारण मला दुसरं काय माहितीच नव्हतं. मी ऍक्च्युली त्याच प्रश्नाकडे येणार होतो की धूम धडाका असेल किंवा थरथराट सारखा असेल किंवा माझा शकुला नावाचा तुमचा चित्रपट होता, या सगळ्याच चित्रपटांसाठी अनिलजींनी संगीत दिलेलं होतं. तो त्यांचा वैशिष्ट्य असं आहे, जेव्हा मी धूम धडाका केला तेव्हा अनिल मोहले आणि अरुण पौडवाल ही जोडी होती. अनिल मोहले अरुण पौडवाल मेन संगीत करत होते. अनिल अरुण नावाची जोडी होती ती. आणि ती खूप गाजली होती. मला चित्रपटाने खूप हिट गाणी दिली होती तेव्हा अनिल अनिल अरुण या नावाने. नक्कीच नक्कीच. आणि म्हणून धूम धडाक्याचं म्युझिक अनिल अरुणचं आहे. आणि तेव्हा धूम धडाका नंतर ही जोडी सेपरेट झाली. अनिल मोहले सेपरेट झाले आणि अरुण पौडवाल सेपरेट झाले. आणि अनिल मोहले म्हणून संगीत जे प्रथम आलं ते माझ्या चित्रपटात आलं. दे दणादण ते दणादण मी जेव्हा सुरू केला मी अनिल मोहलेला म्हटलं आता आय वॉन्ट यू म्युझिक. मला पण आता मी एकटा आहे. म्हणजे आय नो माय आय नो ओनली यू आहे. आणि त्यावेळेला त्यांचं मग ते फर्स्ट त्यांचं बॅनर तुला मला म्हणाले का महेश आय एम आय विल रिमेंबर दिस ऑलवेज इन माय लाईफ. कारण माझा बॅनर तू एक सेपरेट बॅनर तू एस्टॅब्लिश करत अनिल मोहलेकडून ऍज अ म्युझिक डिरेक्टर. थँक्यू 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 व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. आपण आपल्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. मनीषजी आता एक गोड आठवण सांगितली. मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो. अनिल आणि अरुण हा जो काही विषय होता, अनिल मोहले आणि अरुण पौडवाल अतिशय गाजलेली जोडी होती, त्याची आठवण तुमच्याकडे आहे ती सांग. म्हणजे जे आम्ही कार्यक्रमामध्ये नेहमी अनिलभाईंना प्रश्न विचारायचो आणि त्यांच्याकडनं उत्तर घेण्यामध्ये एक आनंद असायचा, तर ते म्हणायचे की आम्ही जोडीनं संगीत द्यावं ही मूळ कल्पना हृदयनाथ मंगेशकरांची. त्यामुळे भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर जे स्वतः वाद्यवृंद संयोजन ही गोष्ट किती कठीण असते हे ते जाणतात. त्यावर वाद्यवृंद संयोजकाच्या बरोबर म्हणजे अनिल मोहिले आणि ते यांनी मिळून अनेक अनेक म्हणजे घनतमे शुक्रभग राज्य करी किंवा आपण काय लेकिन माया मेमसाब किती चित्रपटांची नावं सांगू आपण हिंदी मराठी निवडुंग. त्यानंतर आपण हे सांगू शकतो कोळी गीतं की जी गाजली अशा कित्येक बाळासाहेबांच्या रचनांचं संगीत संयोजन त्यांनी केलेलं आहे. हा जो प्रवास सुरू झालेला होता आणि 1960 पासून ते एक दशकभर आकाशवाणीवर होते आणि आकाशवाणीला त्यांनी धुंदीत गंधीत सारखं पहिलं भावगीत त्यांनी चाल दिली अनिलभाईंनी, किंवा त्यानंतर परिकथेतील राजकुमारा हे पहिलं भावसरगम गीत त्यांनी दिलं. त्या काळामध्ये बाळासाहेबांना ही कल्पना सुचलेली आहे की अरे तुम्ही दोघं एकत्र आलात तर तुम्ही काय इतिहास निर्माण कराल. तो खरंच इतिहास निर्माण झालेला आहे. मंगलाताई आपल्यासोबत आहेत. हरवेल सूर नावाचा हा कार्यक्रम आहे. अनिल मोहिले यांच्यावरती त्यांचं आज सकाळीच दुःखद निधन झालंय. एका छोट्याशा विश्रांतीसाठी मी थांबणार आहे. कुठेही जाऊ नका. पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम.